हाय हॅलो नमस्ते, मी पूजा अर्णव जणवर या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते. आजचा दिवस तुम्हाला खूप आनंदाच्या जावो. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करून हीच स्वामींकडे प्रार्थना करते आणि आजच्या ह्या छानशा ब्लॉगला सुरुवात करते. तर आज मी एक ब्लॉग घेऊन नाही आलेली, एक व्हिडिओ घेऊन आली आहे तुमच्यासाठी. खूप इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ आहे. तर प्रत्येक गृहिणीला ह्या व्हिडिओची खूप मदत होईल अशी मी आशा करते. आणि तर तुम्हाला थंबनेल बघून समजलं असेल आज मी कशाबद्दल तुमच्याशी बोलणार आहे. हो, तर जी आपला जो दिवा लावतो आपण नवरात्रमध्ये, तर त्याची जी वात असते ती विझू नये, 9 दिवस अखंड तेवत राहावी, यासाठी काय करता येईल हे मी तुम्हाला आज सांगणार आहे. तर व्हिडिओ कंटिन्यू करा आणि जर व्हिडिओ आवडला पूर्ण बघा. व्हिडिओ आवडला तर आणि तरच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला सुद्धा विसरू नका. तर चला, मी आता माझं देवघर दाखवते तुम्हाला आणि दिवा अखंड तेवत राहण्यासाठी आपण काय करू शकतो. फक्त एक अशी वस्तू आहे जी वापरल्यामुळे दिवा अखंड तेवत राहतो आणि दिवा जात नाही. त्यासाठी काही छोट्या मोठ्या काळजी आपल्याला ज्या घ्याव्या लागतात त्यासुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे आणि काय उपाय आहे त्यावर तो सुद्धा सांगणार आहे. तर प्लीज व्हिडिओ कंटिन्यू करा. तर चला देवघराकडे वळूया. तर मैत्रिणींनो, हा जो शांत दिवा चालू आहे आपला प्रज्वलित झालेला आहे तोच कधी शांत होऊ नये, विझू नये, यासाठी मी आज तुम्हाला उपाय सांगणार आहे. आणि हा तुम्ही म्हणाल ताई असा कसा घट बसवला आहे, तर हा घट नाही आहे, मंगल कलश आहे. आणि याचा व्हिडिओ मी ऑलरेडी माझ्या चॅनेलवरती अपलोड केलेला आहे. हा घट बसवल्यामुळे काय फायदे होतात ते सगळं सांगितलं आहे. हा घट कसा बसवायचा संपूर्ण विधी मी सांगितलेली आहे त्या व्हिडिओमध्ये. तर मी लिंक कमेंट बॉक्समध्ये देते आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा देते. तर चेकआउट करायला तुम्ही विसरू नका. या कलशामुळे घरामध्ये खूप शांती, सुख, समृद्धी नांदते, मुलांचं आरोग्य चांगलं राहतं आणि बरेचसे असे फायदे आहेत. तर हा व्हिडिओ संपल्यानंतर तुम्ही तो व्हिडिओसुद्धा नक्की बघा, तुम्हाला खूप खूप प्रचंड असे फायदे फक्त बघायला मिळतील. आणि असं काही नसतं की फक्त घटस्थापनेच्या दिवशी याची स्थापना करू शकतो, ती कधी करू शकतो, कशी करू शकतो ते सगळं मी सांगितलेलं आहे. तर तो व्हिडिओसुद्धा बघायला विसरू नका. तर आता हा जो दिवा आहे तो विझू नये. शक्यतो काय होतं, फॅननी वगैरे दिवा जातो तर ती साधी गोष्ट आहे, म्हणजे नाही का हवेनी दिवा जाऊच शकतो. तर जास्त पॅनिक होऊ नका. आणि अखंड 9 दिवस माझ्याकडे जरी घट बसत नसले तरी माझा दिवा अखंड 9 दिवस मी तेवत ठेवते, तसा प्रज्वलित ठेवते. आणि तर आता ह्या दिव्यामध्ये ना मी जे तेल वापरते ते तेल मी घरचं आपलं जे खायचं तेल असतं तेच वापरते मी, कमी ह्याच्यातलं. काही लोक तिळाचं किंवा कशा कशाचं अजून वापरतात देवासाठी म्हणून, तर तसं करू नका. आपण जे खातो तेच तेल देवालासुद्धा वापरा आणि आठवड्यातनं एकदा तरी तुपाचा दिवासुद्धा लावत जा. आणि ह्याला वात मोठी घातलेली आहे मी, त्या ह्याच्यामुळे ती दिसत नाही. आणि कधी पण हा वात घालताना आहे ना, सिंगल वातीचा दिवा कधीच लावायचा नाही, इतर दिवशीसुद्धा नाही आणि 9 दिवसातसुद्धा नाही. तर डबल वात घ्यायची आणि जो आपला भीमसिनी कापूर असतो तो घ्यायचा, तो हातावरती घासायचा व्यवस्थित आणि एकदम घट्ट अशी वात करून घ्यायची आणि मग ती ह्या दिव्याला घालायची आहे. कधीच दिवा तुमचा जाणार नाही, शांत होणार नाही. त्यामुळे तुम्ही हा उपाय एकदा नक्की करून बघा. भीमसिनी कापूर नॉर्मली सगळ्यांकडेच असतो, तर फक्त त्या कापराने, म्हणजे ज्यावेळेस वात करताय तुम्ही, तो कापराची एक वडी त्याच्यामध्ये टाकून व्यवस्थित घासून घट्ट वात करून दिव्याला घाला. आणि नेहमी लक्षात ठेवा, आपण जर सकाळी 8 वाजता दिवा लावलाय फुल भरून, तर तो 4 वाजता जातोय, 5 वाजता जातोय, कधी जातोय, कधी तेल संपतंय, म्हणजे त्यातलं हे लक्षात घ्या आणि त्याप्रमाणे तुम्ही तेल घालत राहा. बघा, दिवा विझणार नाही पूर्ण 9 दिवस. तर माझी आजची माहिती कशी वाटली कमेंट करून सांगायला विसरू नका. कोणी चॅनेलवरती नवीन असेल तर प्लीज एक सबस्क्राईब नक्की करा. तुमचं एक सबस्क्राईब नवीन यूट्यूबरसाठी खूप मोलाचं असतं आणि माझ्यासाठी एवढा वेळ दिलात त्याबद्दल खरंच तुमचे मनापासून धन्यवाद. पूर्ण व्हिडिओ पाहिलात त्याबद्दल मनापासून, अगदी मनापासून धन्यवाद. आणि मंगल कलशाचा व्हिडिओसुद्धा पाहायला विसरू नका. ओके, बाय. उद्या पुन्हा भेटेल एका नवीन व्हिडिओसोबत.